जे काही हवंय ते Zee5 app डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ओहो, मी सांगते तुम्हाला सगळं. आतापर्यंत मी काही लपवलंय का तुमच्यापासून? मग ऐक, मला कॉफी दे ना. मी फोन करते तुम्हाला थोड्या वेळात. अशी का बघतीयस? अरे किती छान दिसतोस तू. कॉलेजलाच गेला होतास ना का कुठल्या फंक्शनला? ऑफिसला गेलो होतो. ऑफिसला? मग ठीक आहे. ऑफिसला? अरे अजून एवढी वाईट परिस्थिती नाही आली आपल्यावर. तू पार्ट टाइम जॉब करावा काय? कोणाच्या ऑफिसला गेला होतास तू? कोणाच्या काय, आपल्या ऑफिस मध्ये गेलो होतो मी. आपली एवढी मोठी कंपनी आहे, आपलं ऑफिस सोडून मी दुसऱ्यांच्या ऑफिस मध्ये का जाईन? यश, बरा आहेस ना तू? ताप वगैरे आलाय का? काय काय बोलतोय? आई आई इथे बस. काय तुला चाललंय यश? शांतपणे बस बस. तू काय कशासाठी ऑफिसला गेला होतास? अगं होतं एक काम जरा. काहीतरी बनवू नको सर. ऑफिसला गेलो होतो म्हणे, मित्रांच्या पार्टीला गेलो होतो ते सांग ना. मी कशाला खोटं बोलू, ऑफिस मध्येच गेलो होतो मी. आणि गेलो होतो तर गेलो होतो ना. तू काय एवढी शॉक होतीस? अरे पण काय काय काम होतं तुझं ऑफिस मध्ये? अगं दादाने सांगितलं होतं त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायचे होते ऑफिस मध्ये. जे हमाली करायला गेला होता दादाची. अरे काय यश तू पण, बाकीची नोकर मंडळी आहेत ना ही काम करायला, तू कशाला जायला पाहिजेस? अरे तू काही काय बोलतेस ग, आपलंच ऑफिस आहे ना ते. आणि ऑफिस मध्ये गेलो तर बिघडलं काय? आणि इनफॅक्ट मला आवडतं आपल्या ऑफिस मध्ये जायला. हळू बोला ती तू. ते राजवीरने ऐकलं ना तर चार शब्द तुलाच ऐकून घ्यावे लागतील. मगाचपासून चाललंय आपलं ऑफिस आपलं ऑफिस. तू लाख वेळा म्हणशील रे आपलं ऑफिस, पण त्या राजवीरला फक्त ते स्वतःच ऑफिस वाटतंय ना, त्याचं काय? जाऊ दे, तू काही बोलतेस, मी जातो. अरे काही काय, मी बरोबरच बोलते. तुझे वडील सुद्धा आपलं ऑफिस करायचे. शेवटी काय झालं, तुझा राजवीर दादा त्यांना ऑफिस मध्ये पाय तरी ठेवू देतो का? हा आई, मला काय करायचं आणि काय नाही करायचं हे चांगलंच कळत. तेवढा मॅच्युअर्ड आहे अगं मी. कॉफी पाठवून दे माझ्या रूम मध्ये. वडिलांच्याही वरचढणी झाला.